सकाळी 3 प्रहर, सगळं जग साखर झोपेत असताना एक व्यक्ती मात्र हातात दोर घेऊन गावाबाहेर चालली होती. गावाबाहेर आली, एक जुना वटवृक्ष होता तिथे येऊन थांबली व झाडाचा अंदाज घेतला. फास तयार केला व झाडाच्या मोठ्या फांदीला दोर बांधला. गळफास घेऊन त्या व्यक्तीचे शरीर अधांतरी लटकू लागले. शरीर संपले पण आत्म्याचे काय? आत्मा तर अमर आहे. नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावक. आत्म्याला ना कोणतं शस्त्र मारू शकत ना अग्नी जाऊ शकत, तो तर अजर आहे, अमर आहे. या देहातील आत्मा बाहेर पडला व शरीराभोवती घुटमळू लागला. याला अशी बुद्धी का सुचली? जे शरीर आयुष्यभर दुसऱ्यांसाठी झटलं त्याची अशी दुर्दशा का व्हावी? का शेवटी यालाच प्रारब्ध म्हणतात? याने तर शरीर संपवलं पण माझं काय? मी तर किती यातना भोगल्या याच्या शरीरात असताना. मी तर मरूही शकत नाही कारण मी अमर आहे. फक्त शरीर बदलतात, प्रत्येक शरीराबरोबर जे भोग आहेत ते मलाच भोगावे लागतात. मग मी काय करायचं? आत्मा शरीराभोवती घुटमत राहिला, तसे आजूबाजूला इतर आत्मे जमा झाले. आपल्या जुन्या मित्राला समजावत होते, हेच आपले भोग आहेत, यातून सुटका नाही. पण आपण हे का भोगावं? जे काही करतं ते शरीर करतं, मग त्याची फळं आपण का भोगावी? उत्तर कुणाकडेच नव्हतं. काही वेळात आत्मे पांगले, कुणी झाडावर, कुणी झाडाच्या ढोलीत, कुणी पिंपळावर, कुणी चिंचेवर. हा आत्मा परत एकटा झाला. आता आपण कुठे जायचं? घराची आठवण झाली तसा आत्मा घराकडे वळाला. सकाळची शांत वेळ, आत्मा असतो त्याला कोण रोखणार? तो घरात गेला. घर बऱ्यापैकी होतं, मध्ये मोकळी जागा होती. तिथं 2 खाटांवर घरातील वयस्कर मंडळी झोपली होती. आतील खोलीत ती बाई व तिची 2 लेकरं शांत झोपली होती. यांना काहीच माहीत नाही काय झालंय ते, पण माहीत पडेल तेव्हा काय करतील? काही पण जीव देतील? नाही, असं काही होत नाही. एक गाणं पण आहे, मरने वालों के साथ कोई मरता नहीं. याचे आई वडील यांचं काय होईल? काय हे यांच्या नशिबी? आत्मा घरभर आजूबाजूला भटकत राहिला व जसा दिवस उगवायला लागला तसा धान्याच्या अंधाऱ्या खोलीत जाऊन बसला, पुढील भोगांची वाट पाहत. सकाळ झाली, गाव जागं झालं, तशी काही वेळात बोंबाबोंब झाली. याच्या घरी बातमी आली गळफास घेतल्याची व अख्खं घर हादरलं. बायको मटकन खाली बसली, तिला धड रडूही येईना. मुलं लहान होती, ती कावरी बावरी झाली. त्यांना समजलंच नाही नेमकं काय झालं ते. आईने हांबरडा फोडला, वडील शून्यात पाहत राहिले. पुढे काय? काही वेळात पुढील सर्व सोपस्कार पूर्ण झाले, काही वेळात घर रिकामं झालं. आता खऱ्या अर्थी रिकामं झालं. घरातला कर्ता पुरुष गेला होता. सगळ्यांच्या मनात तोच विचार, हा असा का गेला? याने काहीच विचार केला नाही की विचार करून करूनच गेला? हे सर्व तो आत्मा पाहत होता व तळमळत होता. एका भल्या माणसाचं घर असं उद्ध्वस्त झालेलं पाहत राहणं शक्य नव्हतं. आत्मा पेटून उठला. ज्यांच्यामुळे आपला देह गेला त्यांना सोडायचं नाही, त्यांचेही आत्मे आपल्यासारखेच तरफडले पाहिजेत. पैशापाई याचं मरण झालंय. याच्या कुटुंबाला पैसा पाहिजे होता गरजा भागवण्याकरता, तेच कारण आहे पैसा. सावकारी कर्ज बँका यांना आपण काय शिक्षा देणार? विचार बरोबर होता, उत्तर काहीच नव्हतं. विषण्ण अवस्थेत आत्मा भटकत राहिला. रात्र झाली होती, भटकत भटकत सावकाराच्या वाड्याजवळ आला. वाड्यात कुजबूज चालू होती. अरे तो मेला, आता आपल्या पैशांचं काय? अरे बरं झालं की उलट, त्याच्या घरच्यांना कुठं माहीत आहे किती कर्ज आहे ते? एवढं घर आहे, शेती आहे, आपल्याजवळ त्याचा अंगठा आहे. देऊ वाढवून कोणाला कळणार आहे? ते त्यांच्या दुःखात आहेत, सहज घर खाली करून देतील. माणूस नाही राहिला मग काय उपयोग? ठरलं तर 2-4 दिवस जाऊ दे, मग जाऊ त्याच्या घरी आणि घेऊ कब्जा. आणि मनसोक्त हसण्याचा आवाज आला. आत्मा सुडानं पेटून उठला. 2-4 दिवस काय, ठीक आहे. आणि आपल्या मित्रांकडे जायला लागला.
जिथं जीव गेला होता तिथं परत आला. त्याला आलेला पाहून बाकी आत्मे पण जमा झाले. याने सर्वांना सांगितलं. इतर आत्मेही चिडले, काय ही माणसाची जात, टाळूवरचं लोणी खाणारी, यांना लाजा कशा वाटत नाहीत, यांना अद्दल घडवलीच पाहिजे. पण हे काम लवकर कोण करेल, दोन चार दिवसात आज लगेच काहीतरी करावं लागेल. तसे दोन आत्मे पुढे आले. मित्रा मी बघतो काय करायचं ते, आणि निघून गेले. सावकाराचा वाडा, वाडा मोठा होता, पिढ्यानपिढ्या सावकारी होती, लोकांच्या रक्ताचं पाणी करून ओढलेला पैसा होता. पण ते असल्याने सावकाराला काही वाटलं नाही. तो बिनगोर झोपला होता. तोच दारावर ठकठक झाली. च्या मारी एवढ्या रात्री कोण तरफडलं, म्हणून सावकार चरफडला. दरवाजा उघडला, कोणीच नाही. दोन शिव्या हसडल्या. दार बंद केलं, झोपायला गेला. परत ठकठक करत दार वाजवलं गेलं. दार उघडलं, कोणीच नाही. पण दूर नजर गेली, तिथं कोणीतरी बसलं होतं. बाई माणूस असावं, एवढ्या रात्री आपल्या वाड्याबाहेर. सावकाराची कळी खुलली, चेहऱ्यावर आनंद दिसायला लागला. बरं झालं, असं बी घरी कोणी नाही, आयतं शिकार गावलं म्हणायचं. त्यानं पायात खेटर अडकवली व निघाला. नजर समोर होतीच, अंतर कमी वाटत होतं, पण संपत नव्हतं. बाई लांबच होती. हा काय प्रकार आहे, काही दुसरं लफडं तर नाही. सावकाराची धुंदी उतरली, तो खाडकन भानावर आला व परत निघाला. काय सावकार, काय झालं, घाबरला बाई? अहो अजून तर रात्र काढायची आहे, असं कसं चालल? आणि खळखळून हसली. बाईचं हसणं मोहक होतं. सावकार मोहात पडला. आईला आपण उगाच घाबरलो, ही एवढी सुंदर आहे, एकटी आहे, उलट हिनंच घाबरायचं तर आपण घाबरतोय. बाई काय झालं, अशी रात्रीची का फिरतीस? अहो माझ्या धन्यानं मला घराबाहेर काढलं. का बरं? त्याला संशय आहे मी वाईट चालीची आहे म्हणून. पण तुला कधी या गावात पाहिलं नाही? नाही, माझं गाव तिकडं लांब आहे. तिने गावाचं नाव सांगितलं. नवरा काय करतो? काय करणार, फिरतो उन्हाळक्या करत. काम नाही, धंदा नाही. मग आता कुठं जाणार? कुठं म्हणजे? तुमच्याकडे चालते, तुमच्याबद्दल बरंच ऐकलं या, तुम्ही मदत करता म्हणून तुमच्याकडेच आले. चला तर मग वाड्यावर. असं कसं, त्यानं मला घराबाहेर काढलं, त्याला असं सोडणार थोडीच. ठीक आहे, आपण करू काहीतरी. आणि दोघं वाड्याकडे निघाले. सावकार खुश होता. तेवढ्यात दुरून कुणीतरी येताना दिसलं. कुणीतरी तावा तावानं येत होतं. ती बाई घाबरून सावकाराच्या मागं लपली. सावकाराला स्फुरण चढलं. त्याने हात आडवे करून बाईला लपवलं. तो गडी समोर येऊन उभा राहिला. कुणी बाई पाहिली का इकडं? नाही. मग हात अडून का उभा आहेस, बाजूला हो. आणि चालला गेला. सावकारच्या जीवात जीव आला. यानं काही पाहिली नाही वाटतं. त्याने मागे वळून पाहिलं. मागं बाई नव्हती. समोर पाहिलं, कुणीही नव्हतं. सावकार चरकला, काहीतरी लपडं आहे. साली गेली कुठं म्हणायची. थकल्या पावलांनी सावकार वाड्यात परतला. समोर पाहिलं तर ती बाई खाटीवर बसलेली. त्या मारी बाईलाही पुढची निघाली. आपल्या पहिले आपल्या घरी हजर. त्यानं आनंदाने दरवाजा लावून घेतला व कडी अडकवली व बाईच्या दिशेने जाऊ लागला. आणि दारावर ठकठक झाली. सावकार चरफडला. दार उघडलं तर समोर तो उभा होता. काय रे सावकारा, जास्त माज आला वैर? माझ्या बाईला फुसलं होतो वैर? तुला जित्ता सोडणार नाही. आणि त्याच्या अंगावर धावून आला. सावकार त्याचा आवेश पाहून पार बेधरला. त्यानं गयावया करून सांगितलं, अरे बाबा इथं कोणी नाही, सरक बाजूला मला पाहू दे. आणि तो वाड्यात घुसला. पूर्ण वाडा शोधला, वाड्यात कोणीही नव्हतं.
सावकार आता खरोखर घाबरला होता. अरं ही आहे तरी कोण, सारखी कुठं गायब होती या. पूर्ण वाडा शोधल्यावर तो निघून गेला. सावकाराला दरदरून घाम फुटला. त्यानं वाड्याचा दरवाजा लावला, कडी लावली. आता काही झालं तरी दार उघडायचं नाही. घरात गेला, तांब्याभर पाणी भरून आणलं व खाट्यावर येऊन बसला. आईला ही गेली कुठं, आखी रात्र खराब केली. सावकार मी इकडं आहे. आवाज तर आला पण बाई दिसत नव्हती. सावकार जाम घाबरला. त्यानं अख्खा वाडा शोधून काढला पण बाई दिसली तर शपथ. ओ सावकार, असं काय करताय, मी इकडं आहे. आवाज वरून येत होता. सावकाराने वर बघितलं. सावकाराचा वाडा जुना होता, लाकडी खांबांचा. छताला पण मोठे मोठे लाकडी खांब होते, आडवे पिलरसारखे. अन एका खांबावर ती बसली होती अन हसत होती. सावकार समजून चुकला, हे काहीतरी वेगळंच आहे. अन तो दाराकडे पळाला. दरवाजा उघडला तर समोर तो उभा. सावकार काय झालं. सावकार आधीच घामेघूम झाला होता. याला पाहून आणखी घाबरला. ती घरातच आहे. कोण, तुझी बायको घरातच आहे. तो खवळला. मग मगाशी खोटं का बोलला रं, कुठे आहे ती दाव. आता तो रिकाम्या हाती नव्हता, त्याच्या हातात दोर होता. ती तिथं वर बसली आहे. कुठं, चल दाव कुठे आहे ती, तिला नाही सोडणार आज. त्यानं दोराचा फास तयार केला. ती आडव्या खांबावर बसली होती. याला पाहून खाली उडी मारली आणि त्याच्याकडे धाव सुटली व त्याचे पाय धरून म्हणाले, बरं झालं धनी तुम्ही आला ते, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. या सावकारानं मला बेअब्रू केलं असतं. आणि रडू लागली. सावकाराला कळायला मार्ग नव्हता काय चाललं आहे ते. तो कळवळून म्हणाला, ओ बाई काही काय सांगताय, मी तर हात बी लावला नाही. सावकाराचं बोलणं ऐकून त्याच्या डोक्यात तिडीक गेली. जित्तर असेल तर हात लावशील ना. अन सावकाराला काही कळायच्या आत गळफास त्याच्या गळ्यात पडला होता व शरीर आडव्या खांबाला आधांतरी लटकलं होतं. हा सर्व खेळ तो आत्मा पाहत होता. सावकाराचं लटकलेलं शरीर पाहून थोडा शांत झाला होता. त्याने दोघांचे आभार मानले व तिथून निघाले. मला नाही येऊ देणार, मागून आवाज आला. सावकाराचा आत्मा त्यांना विनवत होता, या नरधमाला मारून तुम्ही माझी आज सुटका केली, त्याबद्दल धन्यवाद. व काही क्षणात चारही आत्मे त्यांच्या नेहमीच्या जागी आले होते व त्यांचा विषय एकच होता. अजून अशी किती जणांची सुटका करावी लागेल देव जाणे. ओम नमः शिवाय.